नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा पिसे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी प्रोग्रामर या चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इमेज टॅग इन HTML। जसं की आपल्याला माहिती आहे की एखादं वेबपेज आपण क्रिएट करतो, वेबपेज क्रिएट करत असताना काही मल्टीमीडिया जर आपल्याला आपल्या वेबपेजवरती की आपल्या वेबसाईटवरती जर ॲड करायचं असेल, त्यासाठी काही मल्टीमीडिया टॅग्स प्रोव्हाइड केले आहेत HTMLमध्ये, आपण त्याचा वापर करू शकतो। जसं की आपल्याला इमेज ॲड करायचं असेल त्यासाठी IMG टॅग आहे, ऑडिओ ॲड करायचं असेल, व्हिडिओ ॲड करायचं असेल त्यासाठी आपल्याला काही टॅग्स प्रोव्हाइड केले आहेत, त्याचा आपण जे काही एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये पाहणार आहे। तर सुरुवातीला आपण बघूया इमेज टॅग इन HTML। तर इमेज टॅग कशासाठी यूज केला जातो, जर आपल्याला आपल्या वेबपेजवरती काही इमेजेस ॲड करायचे असतील, ठीक आहे, तर मल्टिपल इमेजेस आपण ॲड करू शकतो की सिंगल इमेज ॲड करू शकतो ॲज पर अवर रिक्वायरमेंट। जर आपल्याला एखादी इमेज ॲड करायचं असेल आपल्या वेबपेजवरती, तर त्यासाठी इमेज हा टॅग यूज केला जातो HTMLमध्ये। HTML IMG टॅग इज यूज टू डिस्प्ले इमेज ऑन दी वेबपेज। वेबपेजवरती आपल्याला जर एखादी इमेज डिस्प्ले करायची असेल तर ते आपण इझिली ॲड करू शकतो किंवा डिस्प्ले करू शकतो। HTML IMG टॅग इज अ एम्प्टी टॅग दॅट कंटेन्स ॲट्रिब्यूट्स ओनली, क्लोजिंग टॅग्स आर नॉट यूज्ड इन HTML इमेज इलिमेंट। ठीक आहे, तर आपण HTML इलिमेंटमध्ये आपण जो काय क्लोजिंग टॅग आहे तो क्लोजिंग टॅग यूज करत नाही। ठीक आहे, तर इमेज टॅग जो आहे तो आपला इमेज टॅग हा एम्प्टी कन्सिडर केला जातो आणि त्याच्यासोबत काही ॲट्रिब्यूट्स प्रोव्हाइड केले आहेत आपल्याला HTMLमध्ये, त्या ॲट्रिब्यूट्सचा आपण वापर करतो। टोटल 4 ॲट्रिब्यूट आहेत, ते पण आपण 1 by 1 पुढे पाहणार आहे, ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, एखादा इमेज जे आहे ते इमेज आपल्या ब्राउझरवरती आपण डिस्प्ले करू शकतो। जर सिंपल एक्झाम्पल बघितलं आपण, तर IMG हा टॅग आहे, त्याच्यानंतर SRC हे त्याचा ॲट्रिब्यूट आहे, त्याच्यामध्ये आपण जी इमेज आपल्याला ॲड करायची त्या इमेजचं आपण काय करतो, तर त्याच्यामध्ये नाव प्रोव्हाइड करतो आणि त्याचं एक्सटेन्शन। तर इमेजचे एक्सटेन्शन कोणते कोणते असते, तर JPG, PNG, GIF, ठीक आहे, तर जे काय एक्सटेन्शन आपल्याला बघायचे असतील इमेजेसबद्दलचे कोणकोणते आहेत किंवा कशासाठी यूज केले जातात त्याचं डिस्क्रिप्शन बघायचं असेल, तर मराठी प्रोग्रामर हे .in या वेबसाईटला व्हिजिट करून तिथून तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन फाइंड आउट करू शकताय की इमेज फॉर्मॅट्स कोणते कोणते आहेत किंवा प्रत्येक इमेज फॉर्मॅटचं काम काय आहे। तर आपण इथे इमेज ॲड केली आहे logo.jpg आणि त्याच्यानंतर त्याचं अल्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह। जर आपण एखादं इमेज जे आहे ती इमेज जर लोड नाही झाली तर त्याच्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर एखादा टेक्स्ट प्रिंट करू शकतो। टेक्स्ट काय करेल, तर आपल्याला जे काय कंटेंट आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत, जे एखादी इमेज असेल ती इमेज जर लोड नाही झाली तर तो टेक्स्ट काय केलं जाईल, आपल्या ब्राउझरवरती प्रिंट केलं जाईल। त्यासाठी आपण अल्ट हे ॲट्रिब्यूट यूज करतो। तर जे काय ॲट्रिब्यूट्स आपल्याला प्रोव्हाइड केले ते ॲट्रिब्यूट्स कोणकोणते आहेत ते बघूया। तर टोटल 4 ॲट्रिब्यूट आहेत म्हणून सांगितलं। पहिलं आहे SRC। SRC ॲट्रिब्यूट कशासाठी यूज करतो, आपण जर आपल्याला सोर्स प्रोव्हाइड करायचा असेल आपल्या इमेजचा, म्हणजे इमेजची लिंक, आपली इमेज कुठं आहे त्याचा लिंक जर आपल्याला द्यायची असेल, जसं आपण अँकर टॅगमध्ये यूज केलं होतं HRF, म्हणजे जिथलं आपल्याला ज्याच्याशी सोबत लिंकिंग करायचं होतं त्याचा आपण रेफरन्स तिथं दिला होता, सेम वे आपल्याला जर एखादी इमेज लोड करायचे डिस्प्ले करायसाठी ब्राउझरवरती, तर त्याचं लोकेशन असेल किंवा त्या इमेजचं नाव असेल ते जर द्यायचं असेल तर ते आपण कशामध्ये देऊ शकतो, तर SRC ह्या ॲट्रिब्यूटमध्ये। इट इज अ नेसेसरी ॲट्रिब्यूट दॅट डिस्क्राईब्स दी सोर्स ऑर पाथ ऑफ दी इमेज। ठीक आहे, जिथून आपल्याला इमेज लोड करायचे त्या इमेजचा आपण काय देतो, पाथ प्रोव्हाइड करतो। इट इन्स्ट्रक्ट दी ब्राउझर वेअर टू लुक फॉर दी इमेज ऑन दी सर्वर। सर्व्हरवरती असेल किंवा आपल्या लोकल मशीनवरती जरी असेल, तर जिथून आपण इमेज लोड करतो आहे त्या इमेजचा आपण तिथं जो काय पाथ असेल तो पाथ प्रोव्हाइड करू शकतो। किंवा एखादी वेबवरती इमेज असेल आणि ती इमेज जर आपल्याला ॲड करायची असेल आपल्या वेबपेजवरती, तरी पण त्याचा URL जो आहे तो URL आपल्याला SRC ह्या टॅगमध्ये प्रोव्हाइड करावा लागेल इमेज लोड करण्यासाठी। द लोकेशन ऑफ इमेज मे बी ऑन द सेम डिरेक्टरी ऑर अनादर सर्व्हर, म्हणजे काय, जिथं आपलं HTMLचं पेज आपण सेव्ह करणार आहे तिथंच आपले इमेज असू शकते किंवा सर्व्हरवरती असू शकते, कुठल्याही पब्लिक रिमोट लोकेशनला असू शकते, कुठेही असू शकते किंवा नवीन फोल्डरमध्ये पण असू शकते। फक्त आपल्याला त्याचा फुल्ली क्वालिफाईड पाथ आहे, तो पाथ फक्त SRC टॅग ॲट्रिब्यूटमध्ये प्रोव्हाइड करावा लागतो। त्यासोबत नेक्स्ट आहे अल्ट टॅग। अल्ट ॲट्रिब्यूट कशासाठी यूज केलं जातं, जर आपल्याला अल्टरनेटिव्ह नेम द्यायचं असेल आपली इमेज जी आहे ती जर लोड नाही झाली तर त्या ठिकाणी कोणती इमेज आहे ह्याचं आपल्याला डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करायचं असेल त्यासाठी आपण काय करतो, अल्ट टॅगचा यूज करतो। द अल्ट ॲट्रिब्यूट डिफाइन्स अँड अल्टरनेट टेक्स्ट फॉर दी इमेज इफ इट कॅन बी डिस्प्लेड, म्हणजे आपली इमेज जी आहे ती इमेज जर आपली डिस्प्ले नाही झाली, लोड नाही झाली, तर त्याच्या ठिकाणी कोणती इमेज आहे याचा अल्टरनेटिव्ह नेम जर प्रोव्हाइड करायचं असेल तर त्यासाठी अल्ट हे ॲट्रिब्यूट आपण यूज करतो। द व्हॅल्यू ऑफ द अल्ट ॲट्रिब्यूट डिस्क्राईब्स द इमेज इन वर्ड्स। द अल्ट ॲट्रिब्यूट इज कन्सिडर्ड अ गुड फॉर SEO
परस्पेक्टिव्ह. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, म्हणजे कोणीतरी आपला गुगलवरती किंवा कुठेतरी आपल्या वेबसाईटबद्दल सर्च करत असेल तर सर्च करताना आपल्या जे काही इमेजेस असतील तर ते इमेजेसबद्दल जे नावं आपण त्याच्यामध्ये दिलेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये जास्त हेल्प करतात आपले रँकिंगमध्ये पेजेस येण्यासाठी किंवा आपले जे काय वेबपेज असेल किंवा इमेज असेल ते येण्यासाठी. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो तर ॲट्रिब्यूट जे आहे अल्ट हे प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामध्ये त्या इमेजबद्दल डिस्क्रिप्शन असेल ते डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो, जेणेकरून ती इमेज नाही लोड झाली तरी पण आपल्याला ते नेम डिस्प्ले केले जाईल. किंवा आपण काहीतरी सर्च करत असताना ते नाव जर अपेअर झालं आपल्या सर्चमध्ये तर आपल्याला ती पर्टिक्युलर इमेज आपल्या गुगलवरती पण आपण इमेजेसमध्ये सर्च करतो त्यावेळेस ती इमेज आपली तिथं डिस्प्ले होईल. त्यासाठी आपण अल्ट ह्या ॲट्रिब्यूटचा यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट दोन आहेत विड्थ आणि हाईट. आपल्याला इमेजला हाईट आणि विड्थ जर प्रोव्हाइड करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो विड्थ आणि हाईट हे दोन ॲट्रिब्यूट यूज करतो. जर आपण हाईट आणि विड्थ त्याला प्रोव्हाइड नाही केली तर आपली जे काय हाईट आणि विड्थ डिफॉल्ट हाईट विड्थ असेल ते हाईट विड्थ आपल्याला आपल्या ब्राउझरवरती आपल्या इमेजची डिस्प्ले केली जाईल आणि कम्प्लीट इमेज आपल्या ब्राउझरवरती डिस्प्ले करायचं काम केलं जाईल. पण त्याला आपल्या पद्धतीनं जर हाईट आणि विड्थ जर अप्लाय करायचं असेल तर ते आपण इझिली करू शकतो. तर हाईट आणि विड्थ हे ऑप्शनल आहेत पण आपल्याला प्रॉपर इमेज जर डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो हाईट विड्थ यूज करतो आणि त्याच्यामध्ये जे काय व्हॅल्यू आहे आपली किती हाईट पाहिजे आणि किती विड्थ पाहिजे तर ते आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो इन पिक्सल फॉर्मॅट. म्हणजे किती पिक्सल, म्हणजे 200 पिक्सल हाईट पाहिजे, विड्थ किती पिक्सल पाहिजे, 200-300 पिक्सल पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण मेन्शन करू शकतो. एक सिंपल एक्झाम्पल बघितलं सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून, तर IMG हा टॅग आहे, त्याच्यानंतर SRC हे पहिलं ॲट्रिब्यूट ज्याच्यामध्ये आपण आपली जी इमेज आहे त्या इमेजचा आपण सोर्स प्रोव्हाइड करतो, त्याच्यानंतर अल्ट जे काय आपल्या इमेजबद्दल नाव आहे डिस्क्रिप्शन आहे ते आपण अल्ट टॅगमध्ये प्रोव्हाइड केले त्याला आपण अल्टरनेटिव्ह पण म्हणू शकतो, त्याच्यानंतर हाईट आणि विड्थ. ठीक आहे, तर हाईट आणि विड्थ जे आहे ते आपण पिक्सल फॉर्मॅटमध्ये स्पेसिफाय करू शकतो. मग 180 पिक्सल असेल किंवा 300 पिक्सल असेल तर त्याच्यामध्ये आपली जी काही इमेज आहे डिस्प्ले करायची ती इमेज लोड करून आपल्या ब्राउझरवरती डिस्प्ले केली जाईल. तर हे होतं इमेज टॅगबद्दलचं थेरॉटिकल डिस्क्रिप्शन. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण इमेज कशी ॲड करू शकतो आणि कशा पद्धतीने यूज करू शकतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.